आणि श्रीकृष्ण जन्माला आता काहीच अवधी शिल्लक राहिला आहे, पण गिरगावातल्या तिसरा कुंभारवाड्यात दहीहंडीचा उत्साह आता आपण अनुभवणार आहोत आणि त्याविषयी आपण माहिती घेऊया आपला प्रतिनिधी अल्पेश करकरेकडून. अल्पेश, दहीहंडीचा उत्साह कसा दिसून येतोय? देशभर गोकुलाष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. मी सध्या मुंबईतल्या गिरगाव तिसरा कुंभारवाडा या परिसरामध्ये आहे. तिसरा कुंभारवाड्यातील स्कूल बिल्डिंग या परिसरामध्ये आहे. आपण पाहू शकतो बाळ गोपाळ या ठिकाणी जमलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सराव करत आहेत. आता ते या ठिकाणी थर रचत पुन्हा एकदा दहीहंडीला सलामी देतील. आपण पाहू शकतो हे स्कूल बिल्डिंग आहे, त्या परिसरातली दृश्य पाहतोय. आता बाळ गोपाळ एकत्र जमलेले आहेत. तासाभराने गोकुलाष्टमी म्हणजेच कृष्णजन्म होईल आणि त्या अगोदर सध्या बाळ गोपाळ आपण पाहतोय गिरगाव परिसरामध्ये हे मानवी मनोरे लावत दहीहंडीला सलामी देत आहेत. एक तासाभराने या ठिकाणी गोकुलाष्टमी देशभर साजरी करण्यात येईल. त्याची जय्यत तयारी सध्या घरोघरी तसेच प्रत्येक कृष्ण मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामध्येच गिरगावला एक पारंपरिक फार महत्त्व आहे. यामध्ये गणेश उत्सव असेल, दहीकाळा उत्सव असेल, सर्वच जे सण उत्सव असेल ते या गिरगावमध्ये मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये दहीकाळा उत्सव हा देखील या ठिकाणी उत्साहात साजरा करायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो आता गिरगावमधील तिसरा कुंभारवाडा परिसरातील स्कूल बिल्डिंग येथील हे बाळ गोपाळ थर लावायला सुरुवात झालेली आहे. हे मानवी मनोरे रचत या ठिकाणी जी दहीहंडी उभारण्यात आलेली आहे तिला या ठिकाणी सलामी देण्यासाठी एक एक करून या ठिकाणी आपण पाहतोय सलामी देण्यासाठी थर रचत आहेत. यामधून यांची एकजूट तसेच पारंपरिक सण एकत्र येत या गिरगावमध्ये साजरे केले जातात याचं एक चांगलं दृश्य आपल्याला सध्या गिरगावमध्ये पाहायला मिळतंय. ही गिरगावमधील 3 मजल्याची इमारत आहे. त्याच्यामध्ये पारंपरिकरित्या जी लोक या ठिकाणी राहतात, बाळ गोपाळ आहेत ते राहतात, ते या ठिकाणी मानवी मनोरा रचत दहीहंडीला सलामी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दहीहंडीला सलामी देत असताना आजूबाजूची दृश्य पाहतोय. प्रत्येक घरातून महिला असेल, पुरुष असेल, लहानगा मुलगा असेल तो या ठिकाणी या बाळगोपाळांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या जी ऊर्जा आहे, उत्साह आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या गॅलरीमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आपल्याबरोबर काही बाळ गोपाळ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, आज गोकुलाष्टमी आहे, उद्या दहीहंडी उत्सव आहे, कशा प्रकारे उत्सव आहे तुमच्यामध्ये? आम्ही आता हे आमचं 75वं वर्ष आहे आणि पारंपरिक आमचं तिसरं जनरेशन आहे बोलायचं तर. जरी बरीच माणसं आमच्या इथून निघून गेले परंतु आवडीने आमच्या ह्या उत्सवाला येतात. आम्ही सगळे जमतो, आम्ही सहकर्त्यांनी आमचे टी शर्ट वगैरे करून एकमेकांना जमवून हा सण साजरा करतो आणि यातून लोकांना खूप आनंद मिळतो आणि खरोखर आम्हाला ह्या दिवसाचा खूप आतुरतेने वाट बघत असतो. आतुरतेने वाट पाहत असतात आणि आज दहीकाळा उत्सव या ठिकाणी उत्साहात गिरगाव येथे हे बाळ गोपाळ साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. तासाभराने आता गोकुलाष्टमी होईल, कृष्ण जन्म होईल, त्याचा देखील उत्साह या ठिकाणी घरोघरी आणि प्रत्येक मंदिरामध्ये सध्या मुंबईत आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच अल्पेश, या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.